बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू आजचा शनिवार राज्यासाठी घात वार ठरला सांगली कडेगाव इथं झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर डहाणूच्या समुद्रात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट बुडाल्यानं पंधरा विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत दरम्यान जुहू विमानतळावरून कामगारांना घेऊन जाणारा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानं चार जणांचा मृत्यू झालाय एकूणच आजचा दिवस अपघातवार ठरला असून वेगवेगळ्या अपघातात सुमारे पंचवीस जणांचा मृत्यू झालाय आजचा शनिवारचा दिवस राज्यातील अनेक कुटुंबांसाठी दुर्दैवी ठरला राज्यात ठिकठिकाणी अपघातांची मालिका झाल्यानं पंचवीसहून अधिक जणांचा बळी गेलाय सुरुवात सांगलीच्या मल्लांपासून झाली क्रांती कुस्ती संकुलातील दहा ते बारा पैलवान सातारा इथून कुस्ती खेळून क्रुझर गाडीनं परत सांगलीकडे येत होते कुंडलजवळ क्रुझरनं अचानक वळलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यानं क्रुझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या ठिकाणी पाच पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचं रुग्णालयात निधन झालं इतर जखमी पैलवानांची प्रकृतीही चिंताजनक आहे दरम्यान दुसरा अपघात विद्यार्थ्यांच्या बोटीला झाला डहाणूच्या समुद्रात बाबूभाई ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी फिरायला गेले होते बोटीमध्ये चाळीस विद्यार्थी होते ही बोट अचानक बुडाली परिसरातील मच्छीमारांनी धाव घेऊन बचतकार्य सुरू केला त्यामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांना वाचवण्यात आलं मात्र पंधरा विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता तर जुहू विमानतळावर सात कामगारांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर मुंबई बाहेर तीस नॉटिकल मैलावर गेल्यानंतर कोसळलं यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून इतर कामगार बेपत्ता आहेत एकूणच आज एकाच दिवशी लागोपाठ तीन अपघातात सुमारे पंचवीसहून अधिक जणांचा बळी गेलाय त्यामुळं आजचा शनिवार राज्यासाठी घातवार ठरला